कांदा निर्यातीमध्ये केंद्र सरकार दुजाभाव करत असल्याचा राज्यामधील कांदा उत्पादकांनी आरोप केलेला आहे. गुजरातमधनं 2000 टन पांढरा कांदा निर्यातीला केंद्रानं परवानगी दिली आहे. महाराष्ट्रामध्ये कांद्याला निर्यात बंदी असल्यानं शेतकरी नाराज. कांदा निर्यात तातडीनं उठवण्याची कांदा उत्पादक संघटनेकडनं आता त्यामुळे मागणी. आणि याच विषयी अधिक बोलूया, रईस शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. रईस, एकूणच कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आता आपल्याला नाराजी बघायला मिळते. नक्कीच गुरु, आपल्याला माहिती आहे का, डिसेंबर महिन्यामध्ये केंद्र सरकारने बाजारपेठेत कांदा उपलब्ध व्हावा आणि ग्राहकांना कांदा स्वस्तात मिळावा यासाठी निर्यातबंदीचा निर्णय घेतला होता. तब्बल 5 महिने झाल्यानंतरही हा निर्यातबंदीचा निर्णय मागे न घेतल्याने शेतकरी आधीच संतप्त होता. आणि आज केंद्र सरकारने एक नवीन जो निर्णय घेतला आहे का, गुजरातमध्ये पांढऱ्या कांद्याची निर्यात करण्याची परवानगी दिली आहे, त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहे. कारण की गुजरात राज्याला पुन्हा एकदा केंद्र सरकारने सॉफ्ट कॉर्नर दिला आहे. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने लाल कांद्याची उत्पादन जास्त होतं आणि त्या कांद्याला निर्यातबंदी ठेवल्याने आणि गुजरात राज्यातील पांढऱ्या कांद्याची निर्यातबंदी उठवल्याने शेतकरी संतप्त आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे का, हा दुजा भाव का, कारण की शेतकऱ्यांना आधीच कंबळ कांद्याचा भाव नसल्याने कंबळ मोडलं होतं आणि निर्यातबंदीमुळे त्याचं अधिक भर झाली. आणि कांदा उत्पादक शेतकरी आवाजी असताना केंद्र सरकारनं जो निर्णय घेतला आहे तो जखमेवर मीठ चोळण्यासारखा असल्याचा संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. सत्ताधाऱ्यांना याचा पूर्ण मोठ्या प्रमाणात फटका बसेल अशी भूमिका महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. त्यामुळं कांदा उत्पादक संघटनेची मागणी आहे की तत्काळ कांद्याची निर्यात 100% खुली करावी. कुठल्याही पद्धतीने कोटा पद्धतीने कांदा निर्यात करू नये, त्यामुळं कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही. आज कांद्याचे दर जर तुम्ही बघाल तर 1000-1200 रुपये प्रति क्विंटल आहे आणि हाच कांदा शेतकऱ्यांना पिकवण्यासाठी 2500 रुपयापर्यंत प्रति क्विंटल खर्च येत आहे. म्हणजे उत्पादन खर्चाच्या निम्म्या दरात कांदा विकण्याचं जे काम आता शेतकऱ्यांना करावं लागत आहे, याच्यामुळे शेतकऱ्यांचं मागच्या 8 महिन्यामध्ये किमान 10,000 कोटीचं नुकसान झालेलं आहे.